हे सगळं पहिल्यांदाच होत आहे माझ्याबरोबर. का मी ओढली जाते त्याच्याकडे? का त्याने आनंदी राहावं म्हणून मी खोटं बोलते? इज दिस लव्ह? निनादने तुला कितीही सांगितलं तरी तू त्याच्या प्रेमाचा स्वीकार करायचा नाहीस. नाही, हे चूक आहे. हे होता कामा नाही. मला हे असं करू नाही चालणार. इनफ इज इनफ अनन्या. हे सगळं इथेच थांबायला. अगं पालेभाजी खायला चांगली असती, सस्तात मिळाली पेंडी म्हणून घेऊन आले. म्हणून का रोज रोज पालेभाजी खायची? अगं नाही ना खायची. मी दुसरं काहीतरी करायला सांगते. मी करते. अगं नको नको, तू ठेव बाई. अगं आराम कर बाई, कशाला करतीस? अहो असू दे हो. तुम्ही ना माझे खूप लाड करताय. ह्याच्याने मी आळशी होईन. आणि माझ्या आईला तर कामाचा आळस केलेला अजिबात आवडत नाही. कशी आहे ग तुझी आई? तशी ती खूप प्रेमळ, पण तिला स्वच्छता लागते. सगळं अगदी टाप टीप लागतं तिला. स्वतःची कामं स्वतः करायची हा आमच्या घरचा नियमच आहे. म्हणजे नोकर माणसांना काय तुम्ही फुकट पगार देता? रोहिणी ताई, त्याच काय, बंगला असल्यावर इतर बरीचशी कामं असतात ना. म्हणजे गार्डन मेंटेन करावं लागतं, कुत्रा मांजरांना काय हवं नको ते बघावं लागतं, बरीचशी कामं असतात अशी. म्हणूनच तुला आमच्या झोपड्यामध्ये करमत नसल. सारखी धावतीस ते, पाय मोडला असून सुद्धा. आई तुम्ही पण ना, असं काही नाहीये. घर छोटं असलं ना तरी चालेल, पण त्यातली माणसं खूप मोठ्या मनाची हवी, तुमच्यासारखी. गोप्या, गोप्या. आई, गोप्याला कुठे पाहिलत का? वाय, तेवढंच काम करायला बसलोय आम्ही. तुला काय संसाराची काळजी आहे का नाही? बाजारात काय स्वस्त आलंय काय नाही याचा काय पत्ता बी असतोय का तुला? नवऱ्याचं चार पैसे कसं वाचवावेत ह्याचं बी गणित तुला कळत नाही. अगं आई, आपला नवरा आपल्यासाठीच कमवतो. या समध्या इस्टेटीची वारस आपणच आहे. असं जर का एखाद्याला खावं असल तर कोण कशाला वरी करत नाही का?